आज आपल्याला रांगोळीपासून मस्त एक फूल तयार करायचं आहे. बघा बरं, इथे समोर एक फूल मी तयार केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला एक पांढरा कागद घ्यायचा आहे, एक काळा स्केच पेन, पेन्सिल, डिंक व कुठल्याही रंगाचा रांगोळीचा रंग व थोडेसा हा रंग आपल्याला फुलाची दांडी हिरव्या रंगाची करायची आहे. ही अशी बघा आता काय करायचं आहे, असं चित्र काढून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आईकडून काढून घेतलं तरीही चालेल. त्यावर काय करायचं आहे, हा डिंक इथे तुम्ही शक्यतो डिंकच वापरायचा आहे. जर फेविकॉल लावला तर तो जास्ती छान स्प्रेड होत नाही. बघा हा मी कसं करते, या आकडीमध्ये छान तुम्ही असा डिंक भरून घ्यायचा आहे. पूर्ण पाकळी भरायची. आता त्यावर हलक्या हाताने असा रांगोळीचा रंगवण टाकायचा आहे. असा रंग भरायचा आहे आणि त्याची दांडी सुद्धा हिरवी करायची आहे. बरं का, या रांगोळीच्या रंगाऐवजी तुम्ही इथे चमकी सुद्धा वापरू शकता. बाजारामध्ये चमकी मिळते, ती जर वापरली तर तुमचे फूल अजून छान दिसेल. डिंक लावल्यामुळे काय झालेलं आहे, ही रांगोळी त्याला छान चिकटून बसलेली आहे. काय करूया, ही दांडी राहिली आहे, इथे आपल्याला डिंक लावायचा राहिला. असं छान स्प्रेड करून घ्यायचं. ठीक आहे, आता इथे आपल्याला हिरवा रंग भरायचा आहे. झालंय छान फूल तयार. तुम्ही रंग नाही दिला दांडीला, हिरवा रंगच रांगोळीचा भरला तरीही चालेल. बघा हे असं फूल तयार होईल.